या बातमीचे प्रायोजक आहेत होलसेल आणि रिटेल विक्रेते श्री दत्त फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मोडनिंब. संपर्क क्रमांक 95 45 49 11 12. राज्यातील अतिशय संवेदनशील राजकीय आणि सामाजिक मुद्दा असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयानं आज महत्त्वाचा निकाल दिला आहे. राज्य सरकारनं तयार केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या मराठा आरक्षणाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला आहे. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका आणि दुरुस्ती याचिका दाखल करावी लागेल. त्याशिवाय सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याशिवाय दुसरा मार्ग राज्य सरकारकडे उपलब्ध नाही. राज्य सरकारच्या अधिकारामध्ये येणाऱ्या संस्था आणि इतर ठिकाणी सुपर न्युमरीद्वारे लाभ देणं राज्य सरकारच्या हातात आहे. मराठा समाज एकसंध समाज आहे हे दाखवण्यात अपयश आलं आहे. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या युवकांनी आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठीचा आरक्षणाचा लाभ घ्यावा असं मत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केलं. आरक्षणाची मर्यादा इंदिरा सहानीच्या निर्णयानुसारची अपवादात्मक स्थिती गायकवाड अहवालामध्ये दिसत नाही असं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवल्याचं असीम सरोदे यांनी म्हटलंय. आपल्या भागातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रकाश पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. प्रकाश पर्व न्यूज आपल्या सोबतीने आपल्या बरोबर.